कारण मला वाटतं 23 तारखेला त्यांच्या लढाईमुळे इथे दिल्लीत जे आंदोलन केलं त्यांच्या मेहनतीमुळे हवाई सर्व्हिस सुरू होते त्याच्याकडून नाशिकला खूप फायदा होणार आहे त्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो. तसंच आज त्यांनी व्हर्च्युअल क्लासरूम 9 क्लासेस मला वाटतं जोडलेले आहेत. जसं आम्ही मुंबईत 480 शाळा महानगरपालिकेचं जोडलेलं आहे तसंच व्हर्च्युअल क्लासरूम आज उद्घाटन झालेलं आहे. नाशिकच्या मुलामुलींना खूप फायदा होणार आहे त्याचा. आणि आज आपण बघतोय क्लासरूम मुंबईत सुरू केलं मग टॅग जोर आलं आणि मग दप्तराचं वजन कसं कमी करावं किंवा खूप वेळा ट्युशन आपल्या नेहमी खेळण्याच्या वेळेत असतात तर ते कसं आपण फ्लेक्सिबल राहावं म्हणून शिवसेनेने शिवसेना topscorer.com ही वेबसाईट सगळ्यांसाठी मोफत सुरू केलेली आहे. 8वी 9वी आणि 10वीचा पूर्ण अभ्यासक्रम आहे आणि माझा हाच प्रयत्न की महाराष्ट्रात जास्तीत जास्त मुलामुलींकडे पोहोचून ही वेबसाईट बद्दल सांगावं कारण त्यांना ह्याचा फायदा होऊ शकतो. आता तुम्ही युवा आहात, गुजरातमध्ये युवा नेतृत्व असणारे राहुल गांधी यांच्यामुळे काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं आहे, तुम्ही कसं बघतायत? मला वाटतं पक्षाने जे काही बोलायचं ते बोलून झालेलं आहे आणि आम्ही आमचं काम करतोय, आम्ही आमच्या युवा फोकस करतोय. कारण जेवढं राजकारण गरजेचं शिक्षण पण आहेच आणि आम्ही शिक्षण पद्धती सुधारण्याचा प्रयत्न करतोय. साहेब, एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जे काही खड्डे आहेत त्याची डेडलाईन जी होती ती चंद्रकांतदादाने दिली होती ती पूर्ण झालेली आहे, मात्र तरी सुद्धा खड्डे काही राज्यातले बुजलेले नाही आहेत. काय टीचर नुसतं हा विषय आहे, खूप विषय वेगळे आहेत. म्हणजे विद्यार्थी खुश आहेत, अजूनही मुंबई विद्यापीठात जो काही गोल चालू तो आहेच, शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीचा विषय आहेच, महिलांचा म्हणजे आता एक संरक्षणचा विषय आहेच, परत अजून एक विषय जो आहे तो LPG सबसिडी वाढत चालली किंमत आणि कुठच्या महिलांचं सन्मान होतं खरं कळत नाही आहे. ते सगळे विषय आहेत पण शिवसेना ह्याच्यावर बोलत आहे आणि बोलत आलेली आहे. नाही पण एक युवा म्हणून तुम्हाला काय वाटतं? युवा म्हणून जे माझं काम आहे ते मी करत आलेलं आहे. मराठी चित्रपटांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला येतो आहे, मला त्याच्यावर मी जास्ती काही इन्फॉर्मेशन घेतल्याशिवाय काही बोलू नाही शकत.